बातम्या माय केल्या म्हणजे चुकीच्या जे पण तुमच्याकडे इन्फॉर्मेशन गेले ते चुकीच्या पद्धतीने गेली आणि ती अर्धवट माहिती होती. तुम्ही आम्हाला दोन साईडून म्हणजे दोन्ही बाजूने तुम्ही समजून घ्यायला हवे होत्या, पण तुम्ही आमची बाजूने एकदा एकच बाजू ऐकलेली आहे तर आमची बाजू पण तुम्ही ऐकून घ्या. आणि आता आमच्याकडे उपजीविकेसाठी काहीच नाही आहे तर त्याच्यासाठी पण तुम्ही म्हणजे आम्हाला एखादी तरी भेट द्या, आमच्याशी बोला. आज 70-75 वर्ष झाल्यानंतर देखील आमच्या भूमिपुत्रांच्या पायाखालच्या जागा ह्या आजपर्यंत कोणाच्या नावावर झालेल्या नाहीत. चुकीसाठी तुम्ही अशा जर कारवाया करत असतील तर तुमचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे. आणि हे अतिशय गुन्हास्पद कार्य ह्या सरकारने किंवा सरकारचे जे कोणी कर्मचारी असतील, सरकारी त्यांची यंत्रणा आहे, त्या सरकारी यंत्रणेने कुठली माहिती न घेता अतिशय निंदनीय कार्य केलेलं आहे. अध्यक्ष माननीय कैलाश शर्मा यांनी कालच त्याला 11 लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे सर्वांना आम्ही विनंती करतो की त्यांचा जो रिसॉर्ट आहे तो लवकरात लवकर त्याच जागी पुन्हा चालू व्हावा, जेणेकरून आज त्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाची परतफेड त्यांना करता येईल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे ठाण्याच्या रंगायतन या हॉलमध्ये. आज आगरी सेनेचा 38वा वर्धापन दिन आहे. 2 दिवसापूर्वी वसई विरार शहरामध्ये घटना घडली. त्या घटनेनंतर वसईमध्ये भूमिपुत्रांचा रिसॉर्ट तोडण्यात आला. त्याच्या विरोधात वसई विरारमध्ये सर्वच ठिकाणी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, त्या भूमिपुत्राचा उद्धार करण्याचं काम कोण करणार आहे, कुठे ना कुठेतरी आगरी सेना पुढे आलेली आहे. जाणून घेऊया आपल्यासोबत आगरी सेनेचे काही पदाधिकारी आहे, त्याचबरोबर ते रिसॉर्टचे मालक देखील आहेत जे आज उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. असं असताना कुठे ना कुठेतरी ते सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. ताई, आज तुम्ही या ठिकाणी आलाय, आता तुमच्या काय मागण्या आहेत प्रशासनाकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं तुमच्या काय मागण्या आहेत? मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्याकडे ज्या बातम्या केल्या म्हणजे चुकीच्या जे पण तुमच्याकडे इन्फॉर्मेशन गेले ते चुकीच्या पद्धतीने गेली आणि ती अर्धवट माहिती होती. तुम्ही आम्हाला दोन साईडून म्हणजे दोन्ही बाजूने तुम्ही समजून घ्यायला हवे होत्या, पण तुम्ही आमची बाजूने एकदा एकच बाजू ऐकलेली आहे तर आमची बाजू पण तुम्ही ऐकून घ्या. आणि आता आमच्याकडे उपजीविकेसाठी काहीच नाही आहे तर त्याच्यासाठी पण तुम्ही म्हणजे आम्हाला एखादी तरी भेट द्या, आमच्याशी बोला की काय, म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे. आज 4 दिवस झाले आम्ही पण पाहतोय की तुम्ही कशा तरी पद्धतीने जगायचा प्रयत्न करताय, सावरण्याचा स्वतःला प्रयत्न करतायत. कशा प्रकारे आता तुम्ही या 3 दिवसात तुमचं जीवन चालवता आणि आता तुम्ही अर्धी लोक या ठिकाणी आलेले आहेत, अर्धी लोक त्या ठिकाणी आहेत, तुमचं रिसॉर्ट जो आहे आता उद्ध्वस्त झालेले आहेत, तुमच्या घरचे 11 लोक जे आहेत ते आता कुठेतरी तुरुंगात आहेत, असं असताना तुमच्या घरच्यांची काय परिस्थिती आहे? खूप वाईट परिस्थिती आहे, म्हणजे मी बोलताना शब्दच नाही आहेत, शब्द पण संपलेले आहेत आणि काय बोलावं हेच कळत नाही. मेन म्हणजे सिरियसली नाही शब्द, खूप वाईट परिस्थिती आहे. कारण आमच्या आता आमचं उपजीविकेचं साधन तर रिसॉर्ट होतं, त्याच्यासाठीच आम्ही आमच्या जमिनीवर ते रिसॉर्ट बांधलेलं, पण आता ते रिसॉर्ट पण नाही आहे. आणि प्लस जी माणसं होती ज्यांच्यावर आम्ही अवलंबून होतो ती माणसं पण कस्टडीत आहेत, ती पण नाही आहेत. आम्ही खाणार काय ते पण कमावत नाही, आम्ही पण कमावत नाही, आम्ही जाणार कुठे, म्हणजे बस मला एवढंच, दुसरं बाकीचं माझ्याकडे काहीच नाही आहे. मुख्यमंत्री साहेब आज तुम्हाला भेटायला ते खास करून ठाण्यामध्ये आलेले आहेत, एक भेट त्यांना तुम्ही द्यायला पाहिजे. कारण जे चित्र तुम्हाला दाखवलं होतं ते चित्र एकतर्फा आहे, दुसरी बाजू पण बघणं काळाची गरज आहे. आज खऱ्या अर्थाने आमच्या वसई विरारचे स्थानिक भूमिपुत्र जे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांच्या जीर्णोद्धाराची जबाबदारी देखील आता तुम्हाला उचलावी लागेल. माझ्यासोबत आता आगरी सेनेचे काही पदाधिकारी आहेत, आपण आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. ताई, तुमची काय भूमिका या सगळ्या विषयामध्ये? आता आमची भूमिका हीच आहे, कैलास पाटील काकाने सांगितलेलं आहे, त्यांना चांगल्या प्रकारे काका मदत करणार आहेत. आणि जे काही गोष्टी झाल्या, चूक कोणाची होती, काय होती, हा नंतरचा भाग होता. जे झालं ते थोडं चुकीचंच होतं, कारण का भूमिपुत्रावर खरंच अन्याय झाला या गोष्टीत. जास्त काय बोलत नाही, पण जे झाले त्यांच्यावर, जे ज्यांच्यावर घडलंय त्याच्यासाठी काका त्यांना 101% मदत करणार आहेत. काकांनी काल सुद्धा सांगितलेलं आहे की काकांनी त्यांना 11 लाख रुपये स्वतः देण्यात आलेले आहेत, काका त्यांना देण्याचं आश्वासन केलेलं आहे काकांनी. आणि जी काही त्यांना मदत लागेल त्यांच्या माणसांना बाहेर काढण्याची आणि त्यांना घरीपर्यंत आणण्याची आणि त्यांना त्यांचा रिसॉर्ट परत उभी करण्याची, कारण का ते भूमिपुत्र आहेत, ते कुठून बाहेर आलेले नाही आहेत, बाहेरून आलेले नाही आहेत, शेवटी ते तिकडचेच आहेत. म्हणून त्यांना तिकडे परत त्यांचं
रोजीरोटी त्यांना परत तिकडे त्यांची उभी करून द्यायची आहे आम्हाला. मग ती लिगलमध्ये थोडीफार प्रोसिजर करून लिगलमध्ये कसं बसेल त्यांचं ते प्रोसिजर काका करणार आहेत आणि त्यांना उभी करणार आहे, काकांनी सांगितलेलं आहे आणि करूच. कुठेतरी अग्निसेना जी आहे ती अग्निसेना या सगळ्या गोष्टींमध्ये उतरून आता स्थानिक भूमिपुत्रांना मदत करण्याचा प्रयत्न करतील. आपल्यासोबत अग्निसेनेचे काही पदाधिकारी आहेत. अग्निसेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे याच्याविषयी आपण जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. चेतन भाऊ, काय भूमिका असणार आहे तुमची आणि कशा प्रकारे कशा पद्धतीने यांचं पुनर्वसन करण्याचं नियोजन तुम्ही केलं? सर्वात महत्त्वाची गोष्ट, जी कारवाई झाली ती एकतर्फी झाली. म्हणजे सगळ्यात मोठा अन्याय आज ज्या भूमिपुत्रांवर होतोय, आज आगरी कोळी असो किंवा आदिवासी समाज असो, हा पालघर मुंबई ठाणा ह्यामध्ये वर्षानुवर्ष परंपरागत व्यवसाय करून राहतो. खेदाची बाब अशी आहे की स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज 70-75 वर्ष झाल्यानंतर देखील आमच्या भूमिपुत्रांच्या पायाखालच्या जागा ह्या आजपर्यंत कोणाच्या नावावर झालेल्या नाहीत. आम्ही आज अतिक्रमणातच राहतो. मूळ प्रश्न हा आहे की आमच्या जागा ज्या पूर्वापारपासून आमच्या पायाखाली आहेत, आमचे जी घरं आहेत, आमचे जे काही आहे ते आमचं आहे, परंपरागत आमचं आहे, तुमचं काहीच नाही आहे. आणि तुम्ही आज येऊन कुठल्याही भूमिपुत्राच्या एका क्षुल्लक चुकीसाठी तुम्ही अशा जर कारवाया करत असतील तर तुमचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे. आणि हे अतिशय घृणास्पद कार्य ह्या सरकारने किंवा सरकारचे जे कोणी कर्मचारी असतील, सरकारी त्यांची यंत्रणा आहे, त्या सरकारी यंत्रणेने कुठलीही माहिती न घेता अतिशय निंदनीय कार्य केलेलं आहे आणि त्याचा अग्निसेनेच्या वतीने आज आम्ही इथे निषेधाचा ठराव पण मांडणार आहोत. अग्निसेनेच्या वतीने आज या ठिकाणी निषेधाचा ठराव मांडला जाईल. आपण जाणून घेऊ आपल्यासोबत अग्निसेनेचे प्रवक्ता जयेश पाटील आहेत. जयेशजी, न्यायालयीन ही लढाई आहे कारण कुठेतरी गुन्हा दाखल झालेला आहे. खरं पाहायला गेलं तर एक लढाई जी आहे ती न्यायालयात लढायची आहे, दुसरी लढाई आपण जर पाहिलं तर ती रस्त्यावरती लढायची. या दोन्ही लढाई कशा लढणार? सर्वप्रथम मिलिंद मोरे यांचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निसेनेतर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. चूक कोणाची हा भाग नंतर आहे. ज्या आमच्या जे गावकरी आहेत, जे आमचे भूमिपुत्र आहेत, त्यांनी त्यांचे शेतीचा व्यवसाय बंद झाल्यानंतर त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून रिसॉर्ट्स कर्ज काढून रिसॉर्ट्स बांधले. आज प्रशासनाने त्यांच्यावर जी कारवाई केली आहे, तर सर्वात प्रथम आपलं एक कर्तव्य असं आहे की त्यांचा जो रिसॉर्ट्स तुटलेला आहे तो त्यांना परत त्याच जागी आपण निर्माण करून देणं आणि त्यांचं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते आपण उपलब्ध करून देणं हे आपली प्राथमिक गरज आहे. आणि त्यासाठी अग्निसेना उपाध्यक्ष माननीय कैलाश शका यांनी कालच त्यांना 11 लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे सर्वांना आम्ही विनंती करतो की त्यांचा जो रिसॉर्ट्स आहे तो लवकरात लवकर त्याच जागी पुन्हा चालू व्हावा, जेणेकरून आज त्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्जाची परतफेड त्यांना करता येईल. ह्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जोडीला काकांचं बोलणं झालं आणि भूमिपुत्रांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल आणि जे रिसॉर्ट्स आज पश्चिम पट्ट्यात आहेत ते अधिकृत कसे करता येईल ह्याबाबत चर्चा झाली. आणि मुख्यमंत्री महोदयांचा 2 ते 3 दिवसात सविस्तर वेळ मिळेल शिष्टमंडळाच्या भेटीसाठी. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी हीच राहणार आहे की जे रिसॉर्ट्स आहेत ते अधिकृत करावेत. आता राहिला विषय ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत आणि जे जेलमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही कायदेशीर मदत करतोय आहे. आणि ज्या ताई आहेत त्यांचं कोणाचं 4 महिन्याचं बाळ आहे, कोणाचं 1 वर्षाचं बाळ आहे, ते आम्ही पोलीस प्रशासनाला पण विनंती केलेली आहे की कुठेतरी मानवतेचा दृष्टिकोन दाखवून तर आपण त्यांना ज्या 2 महिला आहेत त्यांना थोडंसं आपण सवलत द्यावी, जेणेकरून त्यांचं जे बाळ आहे त्या बाळाला कुठेतरी ते वंचित राहणार नाही आईपासून. आणि जी न्यायालयीन लढाई ती लढतोय आपण. एका बाजूला अग्निसेना न्यायालयीन लढाई लढते आणि दुसऱ्या बाजूला अग्निसेना जी आहे ती आपण जर पाहिलं तर ती लढाई रस्त्यावर उतरून लढते. आता ह्या प्रकरणामध्ये अग्निसेना ठाम भूमिका काय घेणार हे पाहण्यासारखं ठरेल. परंतु कुठे ना कुठेतरी ज्या प्रकारे ज्या पद्धतीने ही कारवाई केलेली आहे त्या कारवाईचा आता संपूर्ण वसई विरार शहरामध्ये निषेध व्यक्त केला जाते. अशा प्रकारे अशा पद्धतीने जर स्थानिकांना बेघर केलं तर मग त्या स्थानिकाकडे जायचं कुठे? या सर्व विषयी आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.